राहण्याची व्यवस्था आहे, हॉस्पिटलला मेडिकल सुविधा पुरवण्याची व्यवस्था आहे. आणि म्हणून मी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेबांना देखील विनंती केली, भुजबळ साहेब असतील, दादा भुसे असतील, संदीपान घुमडे असतील, बाळासाहेब थोरात असतील, एवढंच नव्हे तिकडे गडाख साहेब असतील, तनपुरे असतील, पालकमंत्री हसन मुश्रीफ असेल, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा असेल, ह्यांना सांगितलं की 2000 बेडचं ऑक्सिजन बेड बनवले पाहिजे आणि 3000 स्पीड सेंटर आपण केलं ते एक मोठं दिलासा देणारं काम होणार आहे. कारण ह्या भागामध्ये, आपल्या भागामध्ये नेवासा असेल, राहता असेल, राहुरी असेल, श्रीरामपूर असेल, संगमनेर असेल, कोपरगाव असेल, ह्या सर्वांना न्याय मिळेल. एवढंच नाही, नाशिकचे 2 तालुके देखील आपल्याला जवळ आहे आणि औरंगाबादचा एक, अशा 10 तालुक्याला न्याय मिळेल अशी व्यवस्था आहे. आणि बाबाच्या इथं नगरीमध्ये गेल्यानंतर, बाबाच्या पुण्यामध्ये गेल्यानंतर पेशंटला आराम पडतो आणि त्यामुळे लोकांची भूमिका आहे. आणि माझं देखील देशामध्ये आणि राज्यामध्ये सर्वात उत्तम जे जम्बो कोविड सेंटर आहे हे आपलं शिर्डीमध्ये व्हा, त्यामुळे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री भुजबळ साहेबांनी देखील कॅबिनेटमध्ये तो विषय मांडला, दादा भुसेंनी त्यांना पाठिंबा दिला आणि आता पालकमंत्र्यांनी देखील त्याचा पाठपुरा झाला. मी स्वयं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून 200 बेड हे ऑक्सिजन, 2000 बेड ऑक्सिजन असतील आणि 200 बेड हे ICU असतील, त्यामुळे ह्या भागातल्या लोकांना दिलासा मिळेल आणि बाबांच्या आशीर्वादाने ते पूर्ण करण्याची भूमिका त्या भागाचा खासदार म्हणून माझी भूमिका राहील. साधारण किती दिवसात चालू होईल त्या ठिकाणी ऑक्सिजन जनरेशन प्लांट विथ, त्या ठिकाणी आपण चालू करतो, त्या ठिकाणी बोलणं चालू आहे. त्या ठिकाणी मी एकच अपील केली की या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय पैसे देतील, एवढंच नव्हे PM केअरमधून पैसे देतील, साईबाबाचे भक्त आहे, दानशूर भक्त आहे, त्यांच्याकडे देखील आम्ही मान्य मागणी करू आणि आधुनिक पद्धतीचे जे फॅसिलिटीज आहे त्याला निर्माण करण्याची भूमिका राहील. या ठिकाणी अनेक NGO आहे, अनेक कारखान्याला देखील आम्ही विनंती करू की ह्या ठिकाणी त्यांना मदत केली पाहिजे आणि ते मदतीचा होकार दानशूर मंडळी आहे, ह्या वेगळ्या जे NGO आहे, जे श्रमजीवी आहे, त्यांना मदत करण्याची भूमिका सर्व लोकांना. ह्यामध्ये राजकारण करायचं नाही, ही जी करोनाची लाट आहे त्याला थांबवण्याचं काम आहे. आपण सर्वांनी त्याला पक्षभेद बाजूला सरकून आपण रुग्णाची सेवा करणं हे पहिलं प्राधान्य आहे.